नमस्कार, तुमचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक अतिशय मऊ असे होतात आणि खाण्यासाठी ही अतिशय टेस्टी असे असतात। या चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी एक वाटीभर ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, गूळ कमी जास्त करू शकतो, काजू घेतलेले आहेत 7 ते 8 आणि बदाम 7 ते 8 घेतलेले आहेत, वेलची 5 ते 6 घेतलेले आहेत, जायफळ आहे आणि खसखस घेतलेली आहे। आपण एक कढई गरम करून घ्यायची, जास्त गरम नाही करायची, सारणासाठी खसखस घेतलेली आहे ती आपण छान अशी खरपूस भाजून घ्यायची। खसखस भाजताना ती उडू नये म्हणून गॅस कमीच ठेवायचा आणि कढईही जास्त गरम होऊन द्यायची नाही। खसखस आपली भाजून झालेली आहे, वाटीमध्ये काढून घ्यायची। नंतर मी 2 चमचे तूप घेणार आहे। सुरुवातीला सर्व सारण छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे। हे ड्रायफ्रूट घेतलेले होते ते मी असे कट करून घेतलेले आणि ते तुपामध्ये छान परतवून घ्यायचे। वेलची पूड आहे तीही टाकून घेते। जे खोबरं ओलं आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तेही छान असे तुपामध्ये खरपूस भाजून घेणार आहे। खोबरे हे आपण जर खिसणीने खिसत बसलो तर खूप वेळ जातो, त्यामुळे आपण मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे। त्यानंतर जो आपण गूळ घेतलेला होता तोही या सारणामध्ये टाकून घेऊया आणि छान असे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। तर हे जायफळ आहे ते थोडेसे खिसून घेते। जायफळमुळे आपल्या सारणाला अतिशय छान सुगंध येतो आणि खाण्यासही टेस्टी लागतात मोदक। गूळ सर्व मेल्ट करून घेऊया आपण। सारण हे छान तुपामध्ये परतवून घेतले तर मोदक छान होतात, खाण्यासाठीही अतिशय टेस्टी लागतात। कलर हळूहळू आपला सारणाचा चेंज होत चालला आहे म्हणजे आपले सारण तयार आहे। 10 मिनटे तरी आपण परतवून घ्यायचे आहे हे सारण। मोदकाचे सारण तयार झालेले आहे, हे थंड करण्यासाठी आपण ठेवून घेऊया। त्यानंतर मोदकासाठी आपण कणिक मळून घेऊया। गव्हाच्या पिठाची मी मोदक बनवणार आहे म्हणून फक्त गव्हाचं पीठच घेणार आहेत। याच्यामध्ये मी रवा मैदा टाकणार नाही, रवा मैद्याने नंतर आपले मोदक कडक होता, त्यामुळे मी नुसते गव्हाच्या पिठाचे बनवणार आहे। थोडेशी मीठ टाकून घेते आणि ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ घट्ट मळतं त्याचप्रमाणे हे गव्हाचे पीठ मळून घ्यायचे आहेत। थोडे थोडे पाणी टाकून अशा प्रकारे छान अशी कणिक मळून घ्यायची, त्यामुळे आपले मोदक चांगले होतील। थोडेसे तेल टाकून कणिक अजून मळून घेते।
5 ते 10 मिनटं ही कणिक चांगली भिजून द्यायची, म्हणजे कणिक हे मऊ होते एकदम। आपण ज्याप्रमाणे पुरीसाठी किंवा चपातीसाठी एक मोठा गोळा घेतो, त्याचप्रमाणे ह्या कणकेचा एक मोठा गोळा बनवून घ्यायचा आणि चपाती लाटून घ्यायची। एकदम ही पातळ आणि जाड अशी लाटायची नाही, मीडियम लाटायची। पुऱ्यांना लाटतो त्याचप्रमाणे सेम। जर आपण छोटे छोटे गोळे बनवून मोदक बनवले तर वेळ आपला खूप जातो, त्यामुळे एक मोठी अशी चपाती लाटून ज्याप्रमाणे आपण पुऱ्या बनवतो त्याचप्रमाणे वाटीच्या साह्याने अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि मोदक बनवायचे। त्यामुळे आपले मोदक हे झटपट होतात आणि वेळही वाचतो। जास्तही जाड बनवायची नाही पोळी, मीडियमच बनवायची, नाही तर खाताना मोदक नुसते पीठ असे लागतात, जाडसर लागतात मोदक। अशा प्रकारे पुऱ्या लाटून बनवून घेणार आहे मी। हे छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्यामुळे आपले मोदक हे एकसारखे होतात। हे सारण मी ह्या पुरीमध्ये टाकून घेणार आहे। जेवढे सारण जास्त तेवढे मोदक खाण्यासाठी टेस्टी लागतात, त्यामुळे मी भरपूर सारण टाकणार आहे आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या अशा कळ्या पाडून घेणार आहे। जास्त कळ्या पाडायच्या, त्यामुळे मोदकाला छान असे कळ्या पडल्या जातात आणि दिसायलाही अतिशय छान मोदक दिसले जातात। अशा प्रकारे ह्या कळ्या एकत्र करून घ्यायच्या आणि हाताच्या सहाय्याने खालून थोडे गोल करून घ्यायचे, म्हणजे छान असे मोदक तयार होतात आपले। एका चाळणीला मी थोडेसे तूप लावून घेणार आहे आणि हे मोदक अशा प्रकारे सर्व बनवून त्या चाळणीमध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहे। मोदक चाळणीमध्ये तूप लावले आहेत कारण आपले मोदक उकडायला ठेवल्यावर खालून चिकटले जाऊ नये म्हणून थोडेसे तूप लावून घ्यायचे। हा बाप्पाचा आवडीचा मोदक, आवडीची रेसिपी आहे आणि प्रसाद हा आपण गणपतीसाठी मोदकच बनवतो, त्यामुळे मी हा आज बाप्पाचा आवडता प्रसाद बनवलेला आहे। अशा प्रकारे सर्व मोदक बनवलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवणार आहे गरम करायला। हे मोदक उकडण्यासाठी मी ही कढई हे चाळण ठेवलेली आहे ह्या पातेल्यावरती आणि एक झाकण ठेवणार आहे। जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्येही उकळवून घेऊ शकता मोदक। हे मोदक मी 15 मिनटं उकळवून देणार आहे। छान उकडले तर मोदक मऊसूत असे होतात, बघा कलर चेंज झालेले आहे आणि एक वेगळीच अशी लकाकी आलेली आहे मोदकांना, म्हणजे आपले मोदक तयार झालेले आहे। बघा किती झटपट असे बाप्पाचा प्रसाद तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।